औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे खरंच झालं का कारण अजूनही सर्व माध्यमांमधून औरंगाबाद आणि उस्मानाबाद असाच उल्लेख होतोय अजूनही पाट्या बदलण्याच्या कोणत्याही हालचाली होत नाहीयेत बसच्या पाट्यांपासून ते सरकारी दफ्तरी कुठेच औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या हालचाली दिसत नाहीये मग उद्धव ठाकरेंच्या सरकारने जाता जाता जो निर्णय घेतला तो निर्णय नेमका काय होता आणि औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नेमकं झालंय की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहावी लागतील यातली पहिली स्टेप म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकारने अगदी शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती या बैठकीत अनेक निर्णय निर्णय घेण्यात आले होते पण यात होता तो म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय शहरांच्या नामांतरासोबतच सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्णय घेण्यात आला असून हा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येईल आणि त्यानंतर विभाग जिल्हा तालुका महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल याबाबतची स्वतंत्रपणे महसूल आणि वनविभाग तसेच नगर विकास विभागांकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता पण इथेच एक मुद्दा उपस्थित करण्यात येतोय आणि तो, तो म्हणजे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक कायदेशीर पातळीवर वैध होती का कारण ज्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते अशा वेळेस मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत फडणवीसांच्या म्हणण्यानुसार सरकारकडे बहुमताचा आकडा नव्हता अशा वेळेस सरकार निर्णय घेऊ शकत नाही मात्र हे सांगताना आम्ही पुन्हा नामांतराचा निर्णय घेऊ असंही ते म्हणाले म्हणजेच एकतर महाविकास आघाडीने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय कायदेशीर पातळीवर रद्द होतील किंवा टिकतील आणि रद्द झाले तर पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल आणि तो मंजूर करून केंद्राकडे पाठवला जाईल जर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातल्या बैठकीतला नामांतराचा प्रस्ताव वैध ठरला तर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आता सुरुवात होईल दुसऱ्या स्टेपची ती म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेल्या शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे केंद्र सरकारकडे म्हणजेच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हो पाठवला जातो एकदा का शहर गाव रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचे प्रस्ताव राज्य सरकारांनी गृह हो मंत्रालयाकडे सादर केले की मंत्रालय इतर संस्थांशी सल्ला मसलत करून त्या प्रस्तावांवर विचार करत जर ते प्रपोजल गाईडलाइन्सला धरून असल्यास ना हरकत प्रमाणपत्र जारी करत म्हणजेच नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देतं नाव बदलण्याआधी काही मार्गदर्शक तत्वे पाळावीत असं गृह मंत्रालयाकडून याआधीच सांगण्यात आलं आहे गृह मंत्रालयाचे तत्कालीन उपसचिव सरदार फतेह सिंग यांनी अकरा सप्टेंबर एकोणीशे त्रेपन्न रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून ही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती या मार्गदर्शक तत्वांमध्ये पहिलं तत्व म्हणजे एखादं खूपच विशेष आणि ठोस कारण जोपर्यंत लागू पडत नाही तोपर्यंत नामांतर करू नये आणि त्यासोबतच ज्या ठिकाणच्या नावाची लोकांना सवय लागली आहे त्या गावाचं त्या शहराचं नाव बदलू नये हा संकेत आहे दुसरं तत्व म्हणजे त्या शहराच्या किंवा गावाच्या नावाला काहीतरी ऐतिहासिक वारसा असेल तर त्या शहराचे नाव बदलू नये तिसरं म्हणजे फक्त एखाद्या स्थानिक नेत्याचा आदर किंवा भक्तीच्या मुद्द्यावरून भाषेच्या कारणांवरून नावात बदल करता येत नाही तसेच स्थानिक भावनांचं समाधान करण्यासाठी देखील नाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येऊ शकत नाही चौथं तत्व म्हणजे नावाची निवड करताना त्याच नावाचं दुसरं गाव किंवा शहर आपल्या राज्यात किंवा शेजारच्या राज्यात नसल्याची खात्री करावी संभ्रमता टाळण्यासाठी हे करावे असे संकेत आहेत पाचवं तत्व म्हणजे अखेरीस प्रस्ताव दाखल करताना त्यामध्ये सखोल किंवा विस्तृत कारण त्यामध्ये नमूद केलेलं असावं सोबतच जे नवीन नाव द्यायचं आहे त्याच देखील असेच सखोल आणि विस्तृत कारण द्यावे लागते मात्र अनेकदा ही मार्गदर्शक तत्वे असल्यामुळे पाळली जात नाहीत याची शाश्वती नसतेच राजकारणाच्या दृष्टीने विचारधाराच्या दृष्टीने आणि केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये असणाऱ्या आपापसातील संबंधावर या गोष्टी अवलंबून असतात समजा गृहमंत्रालयाकडून नामांतरासाठी परवानगी मिळाली तर येते तिसरी स्टेप राज्य सरकारची एकदा की गृह मंत्रालयाने परवानगी दिली की मग राज्य सरकारकडून शहराचं नामांतर झाल्याची अधिसूचना काढली जाते या अधिसूचनेची एक प्रत संबंधित शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली जाते तसेच प्रशासनातील सर्व संबंधित विभागांनाही कळवलं जातं त्यानंतर सर्व ठिकाणी शहरांचं नाव बदललं जातं ही झाली प्रोसेस पण यापूर्वी देखील अशी प्रोसेस पूर्णत्वास गेली होती जून एकोणीसशे पंच्याण्णव साली औरंगाबाद महानगरपालिकेने नामांतराचा ठराव पास करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता युतीच्या शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मान्य केला होता म्हणजे आज जितकी नामांतराची प्रोसेस झाली तितकीच प्रोसेस पार पडली होती तेव्हा यानंतर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली महसूल वन आणि नगरविकास विभागाने नामांतराची अधिसूचना जारी केली होती थोडक्यात एकोणीशे पंच्याण्णव सालीच औरंगाबादचं सा सा संभाजी नगर असं नामांतर पार पडलं होतं पण सतरा जानेवारी एकोणीशे शहाण्णव मध्ये औरंगाबादचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक महमद यांनी या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली त्यानंतर सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती न्यायमूर्ती वर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय पॉप्युलिस्ट असल्याचा शेरा दिला कोणीही इतिहासाच्या पुस्तकांची पाणी फाडू शकत नाही किंवा इतिहासाचं पुनर्लेखन करू शकत नाही जर एखाद्याला इतिहास घडवायचा असेल तर तो योग्य मार्गाने झाला पाहिजे असं निरीक्षण नोंदवत औरंगाबादचं नाव जैसे थे ठेवण्याचा थे निर्णय दिला दोन हजार एक मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना महसूलवन आणि नगरविकास विभागाने केलेली नामांतराची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता म्हणजेच आजच्या प्रोसेस नुसार फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा ठराव मान्य करण्यात आला आहे तो वैध ठरल्यास हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे जाईल तिथून मान्यता मिळाल्यानंतर शासनाचे विभाग अधिसूचना जाहीर करतील आणि मग नामांतर होईल पण इथेच मुद्दा येईल तो सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबादच्या नामांतराबाबत पॉप्युलिस्ट शेरामारा जैसे थेच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे नामांतराला विरोध असणारे याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील आणि त्यानंतरच नामांतराचा प्रश्न मार्गी लागेल तोपर्यंत औरंगाबादचा उल्लेख औरंगाबादच आणि उस्मानाबादचा उल्लेख उस्मानाबाद असाच केला जाईल कारण कायदा असतो तो तर तुम्हाला या नामांतरांच्या मुद्द्यावर काय वाटतं हे आम्हाला जरूर सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका